हेलो फ्रेंड्स, मी शिल्पा। शिल्पा रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत आणि खमंग पोहा चिवडा। खायलाही खूप टेस्टी लागतो। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा हा पदार्थ आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। पोहा चिवडा बनवण्यासाठी काय साहित्य लागते ते आपण बघूयात। हे पातळ पोहे घेतले आहेत, व्यवस्थित स्वच्छ करून ह्याला चाळून घेतलेलं आहे। बडीशेप आहे, शेंगदाणे, काजू, हे सुकं खोबरं आहे, हे अशा आकारामध्ये एक आपण घेतलेला आहे। दाळवा, तीळ, पिठी साखर, धणे, ही मिरची आहे, हिला पण थोड्या मोठ्या आकारामध्ये कापून घेतलेला आहे। मणुके आहेत, कढीपत्ता, आणि फोडणीसाठी आपण हे मोहरी घेतलेली आहे, जिरं, हळद, ही आमचूर पावडर आहे, हिंग आणि मीठ। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। आता सर्वात प्रथम आपल्याला पोहे छान असे भाजून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवला आहे, याच्यामध्ये आपण पोहे टाकून घेऊयात। पोहे आपण पहिल्यांदा अर्धे भाजून घेणार आहोत आणि नंतर अर्धे भाजणार आहोत। आपण सगळे सोड टाकले तर ते व्यवस्थित भाजले जात नाही। मीडियम गॅसवर आपण पोहे भाजून घेऊया। पोहे छान असे भाजून झालेले आहेत। आता आपण याला बाउलमध्ये काढून घेऊया। आता आपण पॅन मध्ये थोडं तेल टाकून घेऊया। तेल गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये हे एक वाटी शेंगदाणे आहेत, हे आपण भाजून घेऊया। आपल्याला मीडियम फ्लेमवर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। छान असायला खरपूस कलर येईपर्यंत हलवून घेऊया। शेंगदाणे मी तळून घेतले आहेत। आता आपण याला काढून घेऊया। आता याच्यामध्ये आपण खोबरं भाजून घेणार आहोत। यालाही छान असा सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। याला पण आपण मीडियम गॅसवरच भाजूया। खोबरं छान असं भाजलेलं आहे। आता याला आपण काढून घेऊयात। आता काजू तळून घेऊयात आपण। याला छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेऊया। काजू पण छान फ्राय झाले आहेत, आपण काढून घेऊयात काजू पण। आता डाळवा भाजून घेऊयात। काही ठिकाणी याला पांढरी डाळ बोलतात आणि काही ठिकाणी याला फुटाणची पण डाळ बोलतात। याला पण छान असं भाजून घ्यायचं आहे। थोडा ब्राउन कलर येईपर्यंत आपण भाजून घेऊया। छान असा ब्राउन कलर आलेला आहे, याला आपण काढून घेऊया। आता मणुके तळून घेऊया त्याच्यामध्ये। हे पण आपल्या बारीक गॅसवर तळून घ्यायचे। छान फुलतात हे तळताना। मणुके छान तळले आहेत, आता आपण काढून घेऊया त्याला। याच पॅन मध्ये आपण आता फोडणीसाठी सर्वात प्रथम एक चम्मच मोहरी टाकूयात। मोहरी तळतळली की जिरं टाकूयात एक चम्मच। मिरची टाकूयात। आता यामध्ये कढीपत्ता टाकूयात। धने टाकूया त्याच्यामध्ये। कढीपत्ता आपला छान असा तळतळत आहे। आता याच्यामध्ये बडीशेप आहे, ही दीड चम्मच आहे, हे टाकूया। आता याच्यामध्ये हे तीन चम्मच तीळ आहेत, हे टाकून घेऊया।
पोहे आपण सर्व मिक्स करून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता छान कलर आलेला आहे याला। गॅस मी बंद करून घेतला आहे। पोहे आपल्याला अलगद हाताने हलवायचे आहेत, ते तुटतात पोहे। आता आपण पोहे फोडणीमध्ये छान असे भाजून घेतले आहेत, याला प्लेट मध्ये काढून घेऊयात। याच्यामध्ये आपण जे बाकीचे साहित्य तळून घेतलं आहे ते मिक्स करून घेऊयात। हे तळून घेतलेलं आपण याच्यामध्ये सर्व टाकूयात। आता आपण याच्यावर आमचूर पावडर टाकून घेऊयात। आमचूर पावडर मुळे चिवड्याला छान असा आंबूसपणा येतो। तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता किंवा स्किपही करू शकता। ही पिठी साखर आहे 2 चमच, तिला छान असं चाळून घेतलेलं आहे। तिला मी हाताने टाकून घेणार आहे जेणेकरून ती सगळीकडे मिक्स होते। हलक्या हाताने आपण याला छान असं मिक्स करून घेऊया। तर फ्रेंड्स, छान असा पोह्यांचा गरमागरम आणि कुरकुरीत चिवडा खाण्यासाठी तयार झालेला आहे। आपण याला बाउल मध्ये काढून घेऊया। तर फ्रेंड्स, आजची आपली पोहा चिवडा रेसिपी तुम्हाला कशी वाटली? दिवाळीला जरूर ट्राय करा, आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा। आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपला शिल्पाज रेसिपी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही क्लिक करा। पुन्हा भेटत आपण नवीन व्हिडिओसोबत। थँक्यू।